शहरी मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरला पोहोचलेल्या सिंधिया यांनी महाराष्ट्राच्या उद्धव सरकार टीका केली. ते स्पीड ब्रेकर्स असलेले भ्रष्ट सरकार होते असे संबोधले. त्यासोबतच त्यांनी उदयपूर हत्याकांडवरही प्रतिक्रिया दिली. शहरी मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरला पोहोचलेल्या सिंधिया यांनी महाराष्ट्राच्या उद्धव सरकारवर टीका केली. ते स्पीड ब्रेकर्स असलेले भ्रष्ट सरकार होते असे संबोधले. त्यासोबतच त्यांनी उदयपूर हत्याकांडवरही प्रतिक्रिया दिली. नागरी मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरमध्ये पोहोचलेले शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे सरकार चालले होते. सत्तेचा खेळ सुरू होता. जे सरकार 3 गटात विभागलेले गेले होते. सरकार स्थापनेच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सिंधिया म्हणाले, मराठा असल्याने शिंदे यांनी योग्य पाऊल उचलले. आता एका विचारसरणीच्या बाजूने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीने मार्गाच्या बाजूने संगम तयार केलाय. प्रगती आणि विकासाचा महाराष्ट्राला प्रगती आणि विकासाकडे तो नेईल. एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेबांच्या पावलावर पाऊन ठेवून विकास, प्रगती आणि विचारधारा यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात एकाच सेवेचे सरकार असल्याचे सिद्ध होईल.